नमस्कार, मी कैलास सायकर. या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, 26 तारखेपासून मेगा भरतीसाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीचे जे अर्ज आहेत ते महापरीक्षा पोर्टलवरती सुरू झालेले आहेत. तर ग्रामविकास विभागामध्ये मेगा भरती होत आहे. तर पहा, या व्हिडिओमधून आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे करायचं, रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं, त्याचप्रमाणे पहा आपल्याला ज्या जाहिराती आहेत तर त्या कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायच्या यासंबंधी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मेगा भरती संदर्भात, त्याचप्रमाणे पहा पवित्र पोर्टल संदर्भात संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. याआधी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे तुमची संपूर्ण माहिती आहे, कागदपत्र असतील, शैक्षणिक अर्हतेविषयी, तर ते तुमच्याजवळ असणं खूप आवश्यक असणार आहे. तर त्याचप्रमाणे पहा तुमचा जो ॲक्टिव्ह ईमेल आय डी आहे तर तोही तुमच्याजवळ असणं आवश्यक असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. तर पहा, यासाठी आपल्याला गुगल क्रोममध्ये जायचं आहे. या ठिकाणी महापरीक्षा पोर्टल असं टाकायचं आहे. पहा, हे पेज ओपन करायचं आहे. अशा प्रकारे ई महापरीक्षा पोर्टल महाराष्ट्र शासनाचं जे पोर्टल आहे तर ते या ठिकाणी ओपन होणार आहे. आणि ओपन झाल्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला जे जाहिराती आहेत, तर रिटायरमेंट फॉर रुरल डेव्हलपमेंट ग्रामविकास विभागाच्या ज्या 34 जिल्हा परिषदांच्या जाहिराती आहेत, तर तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्हाला ज्या जाहिराती पाहिजे आहेत तर त्या जाहिराती तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही जी जाहिरात आहे तर ती या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी पहा, यानंतर आपल्याला जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कशाप्रकारे करायचं आहे, मोबाईलवरून आपण संपूर्ण रजिस्ट्रेशन करणार आहे. तर पहा, या ठिकाणी जाहिरातीच्या खाली सूचना, याच्या खाली पहा रजिस्ट्रेशन लॉग इन फॉर रुरल डेव्हलपमेंट, याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला पूर्ण वेबसाईट दिसण्यासाठी या ठिकाणी जे 3 डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी रेस्ट ऑफ साईट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जी वेबसाईट आहे तर ती तुम्हाला डेस्कटॉपसारखी दिसेल. आणि त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी रजिस्ट्रेशन लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर साइन इन करायचं आहे, आणि जर केलं नसेल तर रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण रजिस्टर करूया. त्यानंतर यूजर नेम या ठिकाणी तुम्हाला जे ठेवायचं आहे तर तुम्ही ते या ठिकाणी ठेवू शकता. तर पहा, या ठिकाणी मी कैलास सायकर हे जे यूजर नेम आहे तर ते ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, ईमेल आय डी तुमचा जो ईमेल आय डी चालू असेल तो या ठिकाणी पूर्ण टाकायचा आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला कोणता ठेवायचा आहे तर तो पासवर्ड ठेवायचा आहे. पहा, पासवर्ड लक्षात राहील असाच असावा. त्याच्यानंतर खाली कन्फर्मेशन पासवर्ड आहे तसा वर जर टाकला तो टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे, यूजर नेम, ईमेल आय डी, न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर रजिस्टर करायचं आहे. तुमचा जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी पहा रजिस्टर होईल. तर पहा, त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, युअर रजिस्ट्रेशन शेवड, तर प्लीज चेक युअर ईमेल फॉर कन्फर्मेशन. तुमचा जो ईमेल आय डी आहे तो चेक करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक ईमेल आहे तर तो आपल्या ईमेल आय डीवरती आलेला आहे. तर या ठिकाणी पहा, ही जी लिंक आलेली आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा जो लॉग इन आय डी आहे तो क्रिएट होणार, ॲक्टिव्ह होणार आहे. पहा, क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी ॲक्टिव्हेशन कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे आपला जे लॉग इन आय डी आहे, युजर आय डी, तो या ठिकाणी पहा क्रिएट झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा साइन इन करावं लागणार आहे. साइन इनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी तुमचं जे युजर आय डी आहे तर तो या ठिकाणी आपण मगाशी जो युजर आय डी टाकला तो या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी साइन इन म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पहा, साइन इन म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिक्लेरेशन हा जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी जो बॉक्स आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी क्रिएट युअर प्रोफाईल, या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची जी प्रोफाईल आहे तर ती क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा जो फॉर्म आहे तर तो ओपन होईल. याच्यामध्ये पहा, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मदर्स नेम, तुमच्या आईचं नाव, फादर्स नेम, त्याच्यानंतर पहा नॅशनॅलिटी येईल, डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर पहा जेंडर येईल, मोबाईल नंबर, मॅरिटल स्टेटस, नंबर ऑफ चिल्ड्रन, त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुमचा जो स्मॉल कुटुंब जो फॉर्म आहे तो या ठिकाणी भरायचा आहे. त्याच्यानंतर नेम चेंज स्टेटस म्हणजे लग्न झाल्यानंतर काय नाव तुमचं चेंज झालं असेल त्या ठिकाणी भरायचं आहे. त्याच्यानंतर पहा, तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची साईन अपलोड करून हा जो फॉर्म आहे तर तो फिलअप करूया. म्हणजे जे तुमचं फर्स्ट नाव आहे तर ते टाकायचं आहे. तुमचं पहिलं नाव जे असेल तर ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम, तुमच्या वडिलांचं नाव किंवा लग्न झालेल्या महिलांच्या बाबतीत त्याच्यामध्ये नाव जर तुमचं चेंज केलं असेल तरच या ठिकाणी पहा. म्हणजे तुमच्या सगळ्या डॉक्युमेंटवरचं जर नाव चेंज केलं असेल तर पतीचं नाव टाका. जर नाव चेंज केलं नसेल तुमच्या वडिलांचंच नाव या ठिकाणी पहा टाकायचं आहे.
त्याच्यानंतर पहिल्या ठिकाणी तुमचं जे सरनेम आहे तर या ठिकाणी लास्ट नेम म्हणून या ठिकाणी टाकायचं. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी मदर नेम टाकायचं आहे. पहा त्याच्यानंतर पहा या ठिकाणी फादर नेम टाकायचं आहे. तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे नॅशनॅलिटी. तुमची नॅशनॅलिटी इंडियन नॉन इंडियन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करण्यासाठी पहा या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी गेल्यानंतर पहा मार्च 2019 येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 2019वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे फक्त वर्ष दिसतील तुमचं जे वर्ष आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे. डिसेंबर महिना आणि जे बजेट आणि तुमचं जे जेंडर आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी मॅरिटल स्टेटस टाकायचा आहे. तुमचा हे नंबर ऑफ चिल्ड्रन तुम्हाला किती मुलं आहेत 1, 2 जर नसतील तर या ठिकाणी पहा 0 भरायचं आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे त्यासाठी तुम्ही पात्र आहात का. जर तुम्हाला 2 मुले असतील तर तुम्ही या ठिकाणी नो म्हणायचं आहे. या ठिकाणी पहा येस म्हणलं तर पहा यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय फॉर दिस एक्झाम म्हणजे तुम्ही यासाठी पात्र नाही. ते लहान कुटुंब असणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा फॉर्म भरू दिला जाणार आहे. त्याच्यानंतर पहा नेम चेंजेस स्टेटस इन केस ऑफ मॅरेज म्हणजे लग्न झालेल्या महिलेच्या बाबतीत जर नाव चेंज झालं असेल तर तुम्हाला ते नाव इथं टाकायचं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम म्हणजे पतीचं नाव, त्याच्यानंतर पहा ते लास्ट नेम टाकायचं आहे. आणि जर नाव चेंज करायचं नसेल तर या ठिकाणी पहा जो बॉक्स आहे तो रिकामा सोडायचा. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी अपलोड फोटो, तर फोटोग्राफ आणि सिग्नेचर यासाठी पहा अपलोड करण्यासाठी तुमचा अलीकडला जो फोटो आहे तर तो या ठिकाणी स्कॅन करून तर तो स्कॅन करताना पहा जे हाईट आहे ते 200 पिक्सेल आणि विड्थ आहे 200 पिक्सेल ठेवायचे आहे. आणि त्याच्यानंतर जे सिग्नेचर आहे तर ते पहा 60 पिक्सेल हाईट आणि विड्थ 140 ठेवून अपलोड करायची आहेत. तर पहा आपल्याला यासाठी फोटो अपलोड करायचा याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती पहा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा मी फोटो अपलोड क्रिएट करून ठेवलेले आहेत. तर फोटो असेल तुम्ही तो सिलेक्ट करायचा आहे. तर पहा आपला जो फोटो आहे तर मी पहा ॲप्लिकेशनमधूनच मोबाईलमधूनच हा जो फोटो आहे तो स्कॅन केलेला आहे आणि तो पहा या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी सिग्नेचर आहे तर सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे आहे. सिग्नेचर अपलोड करणं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे सिग्नेचर आहे तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. पहा या ठिकाणी आपला फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी दिसत आहे. तर पहा आपली जी पूर्ण माहिती आहे तर ती पहा आपण एकदा चेक करायची आहे. पहा बरोबर आहे का, एकदा चेक करा कारण एकदा आपली फायनल सबमिशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चेंज करता येणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. पहा या ठिकाणी आपले जे प्रोफाईल आहे तर ती या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर या ठिकाणी पहा याच्यावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी चेंजेस करू शकता. पहा त्याच्यानंतर आपला जो ॲड्रेस आहे तर तो या ठिकाणी ॲड करायचा आहे. याच्यावरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा पहा ॲड्रेस टाईप म्हणजे पहा तुमच्याकडे जर तुमचे बोथ परमनंट अँड करंट ॲड्रेस म्हणजे एकच असतील कायमचा आणि तुमचा आत्ताचा ॲड्रेस एकच असेल तर पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त एकच ॲड्रेस ॲड करावा लागेल. जर तुमच्याकडे परमनंट ॲड्रेस वेगळा असेल, आत्ताचा ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्हाला आधी परमनंट ॲड्रेस आहे तो या ठिकाणी भरायचा आहे आणि तो भरल्यानंतर तुम्हाला जो तुमचा सध्याचा ॲड्रेस आहे तो भरावा लागेल. पण माझ्याकडे समजा दोन्ही ॲड्रेस एकच मी या ठिकाणी टाकणार आहे तर या ठिकाणी तुमचा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. पहा पहा या ठिकाणी ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी कंट्री, त्याच्यानंतर पहा स्टेट सिलेक्ट करायचं आहे. पहा स्टेट सिलेक्ट करताना व्यवस्थित स्टेट सिलेक्ट करायचं आहे. पहा या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी आपलं जे आहे तर ते व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जो डिस्ट्रिक्ट आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमचा डिस्ट्रिक्ट जो असेल तर तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. अहमदनगर डिस्ट्रिक्ट यासाठी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी मॅन्युअली टाईप करायचा आहे तुमचा. त्याच्यानंतर पहा पिनकोड या ठिकाणी व्यवस्थित पिनकोड टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही जो ॲड्रेस आहे तो व्यवस्थित टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह करायचा आहे ॲड्रेस तुमचा. या ठिकाणी पहा आपण परमनंट अँड करंट ॲड्रेस जो आहे तर तो दोन्ही एकच टाकलेला आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल युजर डिटेल्समध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये तुमची काही जी माहिती असेल वेगळी ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. पहा तर ती काय माहिती आहे, पहा डोमासाईल म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र आहे का, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का. या ठिकाणी असाल तर तुम्ही या ठिकाणी येस म्हणायचं, नसाल तर तुम्ही नो म्हणू शकता. त्याच्यानंतर पहा रिझर्वेशन कॅटेगरी, तुमची कोणती कॅटेगरी आहे तुमची रिझर्वेशन. पहा या ठिकाणी येस आय बिलॉंग टू रिझर्वेशन कॅटेगरी. तुम्ही जर
कॅटेगरीमधून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी येस म्हणायचं आहे. ओपनमधून जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी हा खालचा ऑप्शन आहे. या ठिकाणी कॅटेगरीवाल्यांना पहिला ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार आहे. त्याच्यानंतर पाय ठिकाणी काय लिहिलेलं आहे, द कॅटेगरी सिलेक्टेड हिअर विल रिमेन सेम इन द रिझल्ट प्रोसेसिंग फॉर ऑल अप्लाइड प्रोसेस बाय द कॅन्डिडेट. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट करताल तर ती कॅटेगरी सर्व प्रोसेसमध्ये सेम राहील. म्हणजे तुम्ही आत्ता सध्या जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करताना तुम्हाला जी पाहिजे तर ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ओपन किंवा कॅटेगरीमधून. SC ST ही जी तुमची जी कॅटेगरी आहे तर ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर पहा या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुमचा इंटर कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. तर कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी पहा तुमची कोणत्या ठिकाणी तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल त्या ठिकाणचं नाव असताना त्याच्या तो जो सिरियल नंबर आहे तो असतो. त्या ठिकाणी जो सिरियल नंबर आहे तो या ठिकाणी अखंड टाकायचा आहे. जे ऑब्लिक वगैरे काय चिन्ह असतील त्या ठिकाणी टाकायचे नाही. तर त्याच्यानंतर पहा तुमचा या ठिकाणी क्रमांक असेल आणि त्याच्यानंतर तुमचं वर्ष असेल की तुम्ही कोणत्या साली काढलेलं आहे. त्याच्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही जे सर्टिफिकेट आहे ते इश्यू केलेलं आहे. तर पहा अहमदनगरमधून मी सर्टिफिकेट काढलेलं आहे. त्याच्यानंतर तुमची जी इश्यू डेट म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट कधी काढलं तर ते या ठिकाणी जो तुमचा नंबर असेल सर्टिफिकेटचा त्याच्याखाली तुमची डेट असती तर त्या ठिकाणी तुम्ही जे डेट आहे ते सिलेक्ट करायची आहे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी येस म्हणायचं आहे आणि नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो म्हणा. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनियर कॅटेगरी, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी येस म्हणायचं आहे नसेल तर नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड. तर पहा या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आर यू ऑर्फन ॲज पर वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही अनाथ असाल नसाल, अनाथ असाल तर येस अनाथ नसाल तो या ठिकाणी नो म्हणायचं आहे. या ठिकाणी आर यू एन इलेक्शन एम्प्लॉई असाल GR डेटेड 6 October 2000 प्रमाणे तर या ठिकाणी येस म्हणायचं आहे नसेल तर या ठिकाणी पहा नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पहा आर यू अ सेन्सस एम्प्लॉईज ऑफ 1991 म्हणजे सेन्सस एम्प्लॉई असाल तर या ठिकाणी पहा तुम्ही येस म्हणायचं आहे नसेल तर या ठिकाणी नो म्हणायचं आहे. तर फ्रीडम फायटर माझे सैनिक वगैरे असाल तर येस नसाल तर नो. त्यानंतर आर यू डिपेंडंट ऑफ एक्स सर्व्हिसमॅन ॲज पर GR मेन्शन्ड इन द ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्ही माजी सैनिक आहात का असाल तर येस म्हणायचं नसाल तर ठिकाणी नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आर यू अ पर्सन विथ अ डिफरन्शियल ॲबिलिटी, काय अपंगाचा प्रकार तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे नसेल तर क्लिक करायचं नाही. ते आर यू अ स्पोर्ट पर्सन म्हणजे तुम्ही काही तुमच्याकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल तर येस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं आहे. आर यू सन डॉटर ऑफ फार्मर हू कमिटेड सुसाईड म्हणजे मत्स्यग्रस्त शेतकऱ्यांचे तुम्ही पाल्ले आहात का असाल तर येस म्हणायचं आहे नसेल तर तुम्ही तो बॉक्स खाली ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा आर यू एन एक्स सर्व्हिसमॅन ते त्याच्यानंतर तुम्ही पहा माझे सैनिक वगैरे आहात का. त्याच्यानंतर पहा आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड डिपेंडंट ऑन प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त असाल तर या ठिकाणी पहा तुम्ही क्लिक करायचं आहे. भूकंपग्रस्तांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आर यू अंशकालीन उमेदवार असाल तर या ठिकाणी पहा क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा आर यू अ गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट लोकल बॉडीज एम्प्लॉई रेग्युलर एम्प्लॉई ऑफ जिल्हा परिषद, जर तुम्ही जिल्हा परिषदमधील कर्मचारी असाल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे. डू यू हॅव मराठी लँग्वेज प्रोफिशियन्सी, मराठी तुम्हाला बोलता वाचता येतं का, तर या ठिकाणी तुम्हाला येत असेल तर सगळे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा डू यू हॅव MSCIT सर्टिफिकेट और इक्विव्हॅलंट सर्टिफिकेशन असेल तर या ठिकाणी पहा तुम्ही क्लिक करायचं आहे. तर पहा एकदा परत एकदा सगळी जी इन्फॉर्मेशन आहे तर ती बरोबर आपण भरलेली आहे का एकदा चेक करायची आहे. सगळी इन्फॉर्मेशन एकदा चेक करून तुम्ही या ठिकाणी सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमची जी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी सेव्ह होणार आहे. तर पहा या ठिकाणी आपली जी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला सेव्ह झालेली दिसणार आहे. त्याच्यानंतर पहा ॲड क्वालिफिकेशन, या ठिकाणी तुम्हाला जे क्वालिफिकेशन आहे तर ते ॲड करायचं आहे. क्लिक हिअर टू सी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया, म्हणजे कोणत्या पदासाठी कोणता क्रायटेरिया आहे, कोणते क्वालिफिकेशन असणार आहे, तर यासाठी तुम्हाला जी PDF आहे तर ती या ठिकाणी मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जी PDF आहे डाउनलोड करून वाचू शकता. तर क्वालिफिकेशन या ठिकाणी ॲड करण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर पहा या ठिकाणी फिलिंग द डिटेल्स ऑफ SSC एज्युकेशन क्वालिफिकेशन अँटील युअर करंट हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन इज मॅन्डेटरी, म्हणजे तुमचं जे 10वीपासूनचं जे तुमचं क्वालिफिकेशन आहे तर 10वीपासूनचीच इन्फॉर्मेशन या ठिकाणी पहा भरायला सुरुवात करायची आहे. तर पहा SC ST, त्याच्यानंतर पहा या ठिकाणी SC सिलेक्ट केल्यानंतर लिस्ट ऑफ बोर्ड, तर तुमचं कशा कोणत्या बोर्डमधून झालेलं आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र ट्रेड बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी, तर पहा या ठिकाणी हे व्यवस्थित
सीट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर त्याच्यानंतर पहा या ठिकाणी एक्झामिनेशन पास डाऊन, तर पहा या ठिकाणी बरेच विद्यार्थी चुकतात, त्या ठिकाणी पहा एक्झामिनेशन पास डाऊन म्हणजे तुमचं जे सर्टिफिकेट असेल दहावीचं त्याच्यावरती पहा तुमचं एक्झामिनेशन तुम्ही कधी दिली मार्च एप्रिल ती या ठिकाणी टाकायची, नाही तर तुम्ही कधी तुमचा निकाल लागला तो निकाल या ठिकाणी निकालाची तारीख या ठिकाणी टाकायची आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही नंतर पहा या ठिकाणी तुमचं जे वर्ष काय असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुमचं जे काही पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज या ठिकाणी टाकायचं, पर्सेंटाईल तुम्हाला सिस्टीम असेल पर्सेंटाईल सिस्टीम टाकायची आहे. तर पहा किती मार्क किती मिळाले या ठिकाणी पहा टाकायचे आहे तर 554. तर त्याच्यानंतर पहा मॅक्झिमम मार्क कितीपैकी मिळाले तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं जे पर्सेंटेज आहे तर ते या ठिकाणी खाली येणार आहे. तुमचा ग्रेड कोणता आहे तर फर्स्ट क्लास असेल तर फर्स्ट क्लास लिहा, सेकंड असेल तर या ठिकाणी पहा सेकंड लिहायचा आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी पण इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे. त्याच्यानंतर पहा एसएससीचं क्वालिफिकेशन ॲड केल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन ॲड करताना या ठिकाणी ग्रॅज्युएट ॲड करायचं आहे. त्यानंतर पहा क्वालिफाय फ्रॉम तुम्ही कशामधून उत्तीर्ण झालात, पहा महाराष्ट्रामधून झाला असेल तर महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर नेम ऑफ युनिव्हर्सिटी या ठिकाणी पहा तुमची कोणती युनिव्हर्सिटी आहे तर ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नेम ऑफ कोर्स कोणता कोर्स आहे पहा बी ए बी कॉम बी एस ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तर ते या ठिकाणी पहा सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पहा एक्झामिनेशन पास्ड येथे तुमचं निकालावरची ज्या ठिकाणी तारीख आहे तर ती या ठिकाणी टाकावी लागणार आहे. तर पहा किती मार्क तुम्हाला मिळाले ते या ठिकाणी टाकायचं आहे. पहा कितीपैकी मार्क्स मिळाले, टोटल जे मार्क्स आहे तुमचे कितीपैकी आहेत ते या ठिकाणी टाकायचं. त्याच्यानंतर तुमचा जो ग्रेड आहे तुम्हाला कोणता ग्रेड मिळाला तो या ठिकाणी पहा टाकायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर पहा तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते ॲड करायचं आहे. या ठिकाणी तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, कोणती युनिव्हर्सिटी आहे तर ती तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुमचं काय सब्जेक्ट असेल तर तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर पहा या ठिकाणी तुमचा जर विषय नसेल तर या ठिकाणी पहा ऑदर्स सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पहा इंटर युअर पोस्ट ग्रॅज्युएशन नेम, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन नेम काय आहे म्हणजे एम ए, आता समजा माझं एम ए हिस्ट्री आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमचं जे असेल ते या ठिकाणी पहा टाकायचं असेल तर त्याच्यामधून सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमची एक्झामिनेशन कधी तुम्ही पास झाला, निकाल कधी लागला तर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे पहा. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पहा एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे तर ते या ठिकाणी पहा भरले आहे. जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही हिरव्या ह्याच्यावरती जाऊन बदल करू शकता. ते क्वालिफिकेशन डिटेल डिलीट करायचं असेल तुम्ही त्या गोंधळाच्या चिन्हावर जाऊन तुम्ही ते क्वालिफिकेशन डिलीट करू शकता. तर त्याच्यानंतर पहा आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, त्यानंतर कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. पहा कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल की प्लीज व्हेरीफाय अँड कन्फर्म बिफोर कंटिन्यूइंग, वन्स यू गो अहेड यू विल नॉट बी अलाउड टू एडिट युअर फॉर्म. म्हणजे तुम्ही आता चेक करायची आहे माहिती, एकदा तुम्ही येस म्हणला तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी पहा करेक्शन करता येणार नाही. तर येस म्हणायचं आहे, येस म्हणल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे संपूर्ण जी माहिती आहे ते या ठिकाणी पहा सेव्ह होईल. तर संपूर्ण जी माहिती आहे ते आपण या ठिकाणी पहा ॲड केली आहे, क्वालिफिकेशन ॲड्रेस वगैरे. त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला थोडंसं बाजूला घेतल्यानंतर शो एक्झाम्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला कोणत्या एक्झामसाठी तुम्हाला पसंतीकरण द्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत. पहा पसंतीकरण देताना जी जाहिराती आहेत त्या जाहिराती सगळ्या व्यवस्थित तुम्ही वाचूनच त्या ठिकाणी पहा पसंतीकरण द्यायचं आहे. तर कोणत्या जिल्हा परिषदमध्ये जागा जास्त आहेत, तुमच्या कष्टा जागा आहेत तर ते अभ्यास करूनच तुम्ही पसंतीकरण द्यायचं आहे. पसंतीकरण देण्यासाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही, कारण एकदा आपण पसंतीकरण दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बॅक येता येत नाही, पाठीमागं येता येत नाही, याचा विचार करायचा आहे. तर पहा या ठिकाणी विच पोस्ट यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, तर पहा या ठिकाणी सगळ्या ज्या पोस्ट आहेत सिनियर असिस्टंट अकाउंटंट हेल्थ वर्कर मेल या ठिकाणी संपूर्ण जी माहिती आहे ते या ठिकाणी आहे. तर पहा सिनियर असिस्टंट समजा याच्यावरती क्लिक केलं पहा अशा प्रकारे, तर तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट आहे ते सगळे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी दिसतं. पहा सिनियर असिस्टंटचे पदाची ठाण्यामध्ये जाहिरात आहे, त्या ठिकाणची जागा वगैरे पाहून तुम्ही कोणत्या ठिकाणी तुम्हाला पसंतीकरण द्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सेव्ह म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पहा तुम्हाला दुसऱ्या पदासाठी फॉर्म भरायचा असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी पसंती द्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर पहा अशा प्रकारे तुमचा जे पसंतीक्रम आहे तर ते ॲड केल्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला
तुम्हाला पेमेंट ऑप्शन मिळेल आणि पेमेंट करून तुमचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं जे पेमेंट होईल आणि तुमचा अशा प्रकारचा फॉर्म आहे तो भरला जाईल. तर पहा पसंतीक्रम देताना या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जी जाहिरात आहे ती जाहिराती व्यवस्थित वाचूनच पसंतीक्रम द्यायचा आहे. तर पहा अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं, त्याचप्रमाणे पहा फोटोवर कसे अपलोड करायचे, त्याचप्रमाणे पहा क्वालिफिकेशन डिटेल्स कसे ॲड करायचे या संबंधीची जी संपूर्ण माहिती आहे ती त्या व्हिडिओमधून पाहिली आहे. तर पहा याच्यानंतरच्या व्हिडिओमधून आपण जिल्हा वाईज किती जागा आहेत आपल्या प्रत्येक पोस्ट वाईज याचे व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहा हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.